एसटी कर्मचाऱ्यांचा संप रोखण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेतली गेली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती उद्या बैठक बोलवण्यात आलेली आहे. उद्या दुपारी 1 वाजता मंत्रालयात बैठकीची शक्यता आहे. उद्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात बैठक असल्यामुळे सर्वच एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. काही जण म्हणत आहेत की फक्त सकारात्मक चर्चा घडणार, एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार आणि एसटी कर्मचाऱ्यांना बाकी काही पदरात पडणार नाही. त्यासोबतच काही एसटी कर्मचारी असे देखील म्हणत आहेत की ज्या जुन्या लोकांना 2500 रुपये मिळाले होते त्यांना आता 2500 रुपये देऊन त्यांना खुश केले जाणार, अशा प्रकारची ही चर्चा काही जण करत आहेत. हे सगळ्या प्रतिक्रिया आहेत ज्या की संघटनावर त्यांचा विश्वास नाहीये. आणि ज्यांचा संघटनावर विश्वास आहे त्यांनी असे म्हणत आहेत की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एवढे पगार झाल्याशिवाय कृती समिती माघार हटणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांना यावेळी न्याय मिळवून देणार, अशा प्रकारेही काही जण बोलत आहेत. आणि सर्वात महत्वाची चर्चा एसटी कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे की सरसकट 2500 म्हणजेच आता सगळ्यांनाच 2500 रुपये देण्यात येईल, अशा प्रकारेही काही जण बोलत आहेत. काही एसटी कर्मचारी असे देखील म्हणत आहेत की उद्याच्या मीटिंगमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना जर चांगला न्याय मिळाला नाही तर संघर्ष अटळ आहे, कारण 9 तारखेपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद धरणे आंदोलन चालू होणार हे मात्र निश्चित, असे देखील काही एसटी कर्मचारी बोलत आहेत. हे सगळं चालू असताना कृती समितीतील काही नेते असे देखील म्हणत आहेत की आमची प्रमुख मागणी ही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांएवढे एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन झालं पाहिजे, एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या बरोबर पगार मिळाला पाहिजे, एसटी कर्मचाऱ्यांच्या बेसिकमध्ये वाढ झाली पाहिजे, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या ड्रायव्हरला जेवढा पगार मिळतो तेवढ्याच एसटी महामंडळाच्या ड्रायव्हरला मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे, अशा प्रकारे ठामपणे कृती समितीतील नेते बोलत आहेत. आता बघूया या एसटी कर्मचाऱ्यांना या संघटनांच्या नेत्यांकडून न्याय मिळेल का. आता जर एसटी कर्मचाऱ्यांना या कृती समितीच्या नेत्यांकडून न्याय मिळाला नाही तर एसटी कर्मचारी देखील शांत बसणार नाहीयेत, कारण विदर्भ एसटी कामगार संघटनेच्या वतीने एक नोटीस सरकारला आणि एसटी महामंडळाला देण्यात आली आहे. त्यामध्ये मुख्य विषय आहे 7वा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा आणि त्या आंदोलनाची तारीख उद्याच्या 7 तारखेपासून सुरू होणार आहे. जर एसटी कर्मचाऱ्यांना उद्याच्या बैठकीमध्ये काही मिळाले नाही तर हे मात्र निश्चित आहे की एसटी कर्मचारी संघर्ष करायला मागे पुढे बघणार नाही, कारण एवढी मोठी सुवर्ण संधी एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरात पगारवाढ मिळवून घेण्यासाठी पुढच्या काळात येऊ शकेल असे वाटत नाहीये. एसटी कर्मचाऱ्यांनो, उद्याच्या बैठकीमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे असे वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून काम करतोय, त्यामुळे आम्हाला ताकद देण्यासाठी सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे. धन्यवाद.